राज्य शासन व केंद्र शासन यांच्या शालेय विषयक विविध सूचना निर्णय आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी स्मार्ट स्कूल ऍक्टिव्हिटी ही चॅनल सबस्क्राइब करा. सोबतच या चॅनलच्या माध्यमातून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहता येण्यासाठी बेल आयकॉनला नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचं स्मार्ट स्कूल ऍक्टिव्हिटी या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर या ठिकाणी आपण एका नवीन सर्क्युलरसह पुन्हा भेट घेत आहोत आणि आजचा हा सर्क्युलर 15 जून 2020 आहे मित्रांनो. आणि यामध्ये कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना या सर्क्युलरच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे जारी करण्यात आलेला आहे. आणि या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणत्या कोणत्या सूचना कोणाला कोणत्या सूचना देण्यात आल्या याविषयीची सविस्तर माहिती या परिपत्रकात दिलेली आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं इथं प्रस्तावना वगैरे दिलेली आहे आणि हा शालेय परिपत्रक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा बघता येईल, तो आपल्याला डाउनलोडसुद्धा करता येईल. विदर्भ सोडून ज्या इतर राज्यातील शाळा आहेत त्या 26 जूनला सुरू नव्हतं, 15 जूनपासून सुरू होणार आहेत आणि इतर शाळा विदर्भातील ह्या 26 जूनपासूनच सुरू होणार आहे. राज्यातील काही भागात जे विशेषतः ग्रामीण व आदिवासी विकास क्षेत्र आहे तसेच कंटेनमेंट झोन आहे याच्या व्यतिरिक्त शिथिलता आणली जाऊ शकते किंवा तेथे असलेले निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात, त्यामुळे शैक्षणिक वर्ष हे सुरू करता येईल. आणि शैक्षणिक वर्ष हे 15 जून आणि 26 जूनला सुरू होणार आहे. परंतु यापैकी काही पालकांना शिक्षकांना आणि शाळांना तसेच सोबतच ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांना कोणत्या कोणत्या सूचना शासनाने या परिपत्रकाच्या माध्यमातून दिले आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. तर सर्वप्रथम आपण इथे बघूया मित्रांनो की आपल्याला कशा पद्धतीची रचना इथे करावायची आहे. तर बघा, भविष्यात शाळा प्रत्यक्षात सुरू करताना शाळा व्यवस्थापन समितीने खालील बाबींवर विचार करावा. पहिले पॉईंट त्यामधलं बघूया. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर शारीरिक अंतर राखणे शक्य व्हावे याकरिता शाळा 2 सत्रांमध्ये शिफ्टमध्ये सुरू करणे, 1 सत्र जास्तीत जास्त 3 तासाची असावी किंवा वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी 1 दिवस सोडून शाळेत यावे. प्रत्येक सत्राचा कालावधी व वेळापत्रक ठरवावे. उदाहरणार्थ सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आणि किंवा सोमवार बुधवार शुक्रवार वर्ग 1 व 2 व मंगळवार गुरुवार व शनिवार वर्ग 3 व 4 असे वर्ग सुरू करावे. एका वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी किंवा एका वर्गात जास्तीत जास्त 20 ते 30 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था कशी करावी, बैठक व्यवस्थेवर मध्ये किमान 1 मीटर अंतर ठेवावे इत्यादी अशा विविध ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून बघू शकताय. या ठिकाणी आपण नेमकं शाळा आणि वर्ग कोणत्या कोणत्या तारखांना सुरू होणार आहेत तेच आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. इथे बघा, ग्रामपंचायतीची सुद्धा जबाबदारी दिलेली आहे की ग्रामपंचायती शाळेचं फर्निचर जे आहे फरशी वगैरे किंवा पूर्ण शाळा निर्जंतुकीकरण करून देणं, वीज वगैरे पाणी पुरवठा यांची सोय त्या ठिकाणी केलेली आहे की नाही आहे याची सुद्धा खातरजमा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने करून देण्याची जबाबदारी आहे. इथे आपण पालकांच्या काही जबाबदाऱ्या बघून घेऊया. मुलांना घरातून मास्क घालून पाठविणे, पाण्याच्या बाटल्या देणे, हात रुमाल व छोट्या चटई देणे, मुलांना मास्कची सवय लावणे, तोंडाला स्पर्श न करण्याची सवय लावणे, हात साबणाने धुण्याची सवय लावणे, घरातील मोबाईल फोन आवश्यक वेळेसाठी मुलांना पालकांच्या नजरेखालीच उपलब्ध करून द्यावेत. इयत्ता 1 व 2च्या मुलांनी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत घरातूनच अभ्यास करावा. पालकांनी पाल्य आजारी असल्यास पाल्यास शाळेत पाठवू नये अशा पालकांच्या काही जबाबदाऱ्या इथे दिलेल्या आहेत. सोबत शिक्षकांची काही जबाबदारी असणार आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 हे विदर्भ वगळता 15 जूनपासून सुरू होत असून विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष हे 26 जूनपासून सुरू होते. राज्यामध्ये संचारबंदी सुरू झाल्यापासून तसेच उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यापासून बरेच शिक्षक स्वतःचे मुख्यालय सोडून स्वतःच्या मूळ गावी गेल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा सर्व शिक्षकांनी स्थानिक प्रशासनाची योग्य ती परवानगी घेऊन शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेच्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित राहावे, जेणेकरून त्यांना 15 जून व 26 जून रोजी त्यांच्या कार्यरत शाळेमध्ये उपस्थित राहता येईल. तसेच जे शिक्षक या काळात कोरोनाच्या कामकाजासाठी कार्यरत आहेत त्यांनी संबंधित प्रशासनाने कार्यमुक्त केल्यानंतर होम क्वारंटाईनची अट असल्यास त्यांचे योग्य ते पालन करून आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह संबंधित शाळेत कामकाजासाठी उपस्थित राहावे. यासाठी उपलब्ध सार्वजनिक किंवा खाजगी वाहन व्यवस्थेचा वापर करावा. सोबत बघा,
या ठिकाणी शाळेमध्ये काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म टी व्ही वगैरेची व्यवस्था आपल्याला इथं करायची आहे शाळेमध्ये, ते सुद्धा आपल्याला इथं लक्षात येत असेल. याच्यातील काही महत्त्वाच्याच गोष्टी आपण इथे बघत आहोत, ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. बघा इथे पाचवा नंबरचा पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. शिक्षकाने स्वतःची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच करावी. बघा म्हणजे या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वतःच्या निवासाची व्यवस्था आपण ज्या गावामध्ये राहत आहोत त्याच गावामध्ये करणे अनिवार्य असणार आहे. सोबत डिजिटल शिक्षणासाठी इथं कालावधी जो दिलेला आहे की पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी व इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये, मात्र त्यांना टी व्ही व रेडिओवरील उपलब्ध शैक्षणिक कार्यक्रम दाखवावेत किंवा ऐकवावेत. इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी कमाल एक तास प्रतिदिन, इयत्ता सहावी ते आठवीसाठी कमाल दोन तास प्रतिदिन, इयत्ता नववी ते बारावीसाठी कमाल तीन तास प्रतिदिन अशा पद्धतीचा कालावधी इथे दिलेला आहे. डिजिटल अध्ययनामध्ये आवश्यकतेनुसार मोकळा वेळ देण्यात यावा, विद्यार्थ्यांचे सलग अध्ययन करून घेण्यात येऊ नये. सोबतच बघा आरोग्य विभागाची जबाबदारी शाळेविषयीची काय असणार आहे. आरोग्य विभागाने आवश्यकतेप्रमाणे शिक्षकांचे व मुलांचे थर्मल स्क्रीनिंग वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठीचे नियोजन करावे. किमान 5 ते 10 शाळांकरिता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे अशा आरोग्य विभागाला सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत. सोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांना सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनासुद्धा आपण त्या परिपत्रकातून सविस्तर वाचून घ्यावं. हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आपण काही ठळक मुद्द्यांवर इथे चर्चा करत आहोत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो इथे बघा की राज्यामध्ये पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याविषयी स्थानिक पातळीवर प्रशासन, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित निर्णय घ्यावा. शाळा सुरू करण्यापूर्वी 1 महिना गावामध्ये कोणताही कोविड-19 रुग्ण आढळला नाही याची खात्री करून खालील वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात. बघा प्रत्यक्ष वर्गाच्या शाळा कोणत्या तारखांना सुरू करावायच्या आहेत त्या तारखा आणि तो कालावधी इथे दिलेला आहे. पहिला जो वर्ग असेल गट 9वी 10वी व 12वी इयत्ता आणि त्यांना सुरू करावायचा आहे जुलै 2020. इयत्ता 6वी ते 8वीचे वर्ग हे ऑगस्ट 2020 सुरू होतील. इयत्ता 3री ते 5वीचे वर्ग सप्टेंबर 2020 सुरू होतील. इयत्ता 1ली व 2री यांच्या वर्ग शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा. टी व्ही रेडिओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम त्यांना दाखवण्यासाठी किंवा ऐकवण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे. म्हणजे या ठिकाणी 1ली आणि 2रीला कुठलीही तारीख किंवा कुठलाही कालावधी इथं नेमून दिलेला नाही आहे. इयत्ता 11वी इयत्ता 10वीच्या निकालावर आधारित 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इयत्ता 11वीचे वर्ग सुरू करण्यात येतील. अशा पद्धतीचा हा वेळापत्रक शाळा सुरू करण्यासंबंधीचा इथे देण्यात आलेला आहे. या परिपत्रकाचा सविस्तर आपण अभ्यास करून घ्यावा. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा पूर्ण शासन निर्णय आपल्याला त्या ठिकाणी परिपत्रक बघायला मिळेल. सर्क्युलर हा त्या ठिकाणी दिलेला आहे, तिथून आपण डाउनलोड करून घ्यावा आणि सविस्तर याचं वाचन करून काय वाटतं आहे आपल्याला या शाळेच्या प्रतिक्रियांबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्याव्यात.